यंत्रमा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या रेट्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी इचलकरंजीतील यंत्रमा कामगारांना बावन्न पिकास मीटरवर आधारित दहा पैसे वाढ जाहीर केली आहे संबंधितांनी ही मजुरी वाढ एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून कामगारांना देण्याचं आवाहनही केलं आहे दरम्यान विरोध असतानाही एकतर्फी मजुरी वाढ जाहीर केल्याचं सांगत यंत्रमागधारकांनी ही मजुरी वाढ न देण्याचा पवित्रा घेतला त्यामुळं मजुरीवाढीवरून इचलकरंजीत पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांनी मजुरीवाढीच्या मागणीसाठी दोन हजार तेरामध्ये कामबंद आंदोलन केलं होतं त्यावेळी महागाई भत्त्याची वाढ पीस रेटवर रूपांतरित करून दरवर्षी डिसेंबर अखेर मजुरी वाढ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार दोन हजार सतरापर्यंत कामगारांना मजुरी वाढ मिळाली पण त्यानंतर जाहीर केलेली मजुरी वाढ मिळाली नाही डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये यावर्षीची मजुरी वाढ जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र ती जाहीर केली नव्हती दरम्यान बारा बारा तास काम करूनही वाढत्या महागाईमुळे कामगारांना संसार चालवणं अवघड झाल्यानं यंत्रमा कामगारांना किमान वेतन मिळावं किंवा दोन हजार तेरामध्ये झालेल्या करारानुसार मजुरी वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं आंदोलनाचा इशारा दिला होता मे महिन्यात कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चाही काढण्याचा निर्धार कृती समितीच्या मेळाव्यात करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार तेराच्या संयुक्त करारानुसार एक जानेवारी दोन हजार पासून महागाई भत्त्याची वाढ पीस रेटवर रूपांतरित करून बावन्न पिकास मीटरला दहा पैसे मजुरी वाढ निश्चित केली आहे ही मजुरी वाढ एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून संबंधितांनी कामगारांना अदा करण्याचंही आवाहन त्यांनी केलंय आहे मात्र एकतर्फी मजुरीवाढीच्या घोषणेमुळे कारखाना पातळीवर वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल औद्योगिक शांतता सुव्यवस्था ढासळेल त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्तांनी एकतर्फी जाहीर केलेली वाढ मागं घेण्याची मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे आज काय महागाई भत्त्यावर आधारित यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढ देण्याचा जो निर्णय झाला त्यानंतर दोन तीन वर्षामध्ये आमचं हे लक्षात आलं की दर वर्षी ही मजुरी वाढ दरवर्षी देणं अशक्य आहे इचलगंजीतले जे ट्रेडिंग धारक असोसिएशन आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षात यंत्रमाग कारखानदाराला कोणतीही मजुरी वाढ दिलेली नाही आणि त्यामुळं ही कामगारांची मजुरी वाढ देणं इच्चलगंजीच्या यंत्रमागधारकांना अशक्य झालेलं आहे काल जी मजुरी वाढ दिलेली जाहीर केलेली आहे ती फारच अन्यायकारक आहे आणि जोपर्यंत ट्रेडिंग धारकांची दरवाढ आम्हाला मजुरीमध्ये मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही वाढ यंत्रमाग कामगारांची देऊ शकत नाही दरम्यान सहाय्यक कामगार आयुक्तांनी मजुरी वाढ जाहीर केली आहे तर यंत्रमाग धारकांनी ही मजुरी वाढ न देण्याचं आवाहन यंत्रमागधारक संघटनांनी आहे कारखानदार मजुरीवाढ देण्यास तयार नाहीत तर कामगार संघटना मजुरीवाढीसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत त्यामुळे मजुरीवाढीवरून इचळकरंजीत पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची चिन्ह दिसत आहेत